गोकुळ सोबत गोकुळ। पंचगंगा नदी ही कोल्हापूरची जीवनदायिनी नदी म्हणून ओळखली जाते। शहरासह संपूर्ण जिल्ह्याला या नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। गेली कित्येक वर्षे ही पंचगंगा नदी कोल्हापूरकरांची तहान भागवते, पण आज हीच पंचगंगा गटारगंगा बनली। हा जलप्रदूषणाचा प्रश्न कित्येक वर्षे शहराला सतावतोय। पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी गेल्या काही वर्षात अनेक सामाजिक संघटना आणि पर्यावरणवाद्यांनी आंदोलनं उभारली। 2009 साली कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर लक्ष्मीकांत देशमुख यांनी पहिल्यांदा पंचगंगा जलप्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पावले उचलली होती। त्यांनी यासाठी अनेक स्वच्छता मोहीम राबवल्या, पण त्यानंतर परत एकदा हा प्रश्न ऐरणीवर आलाय। शहरामधल्या ठिकठिकाणी असलेल्या नाल्यातून हे अतिशय घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळतंय। या पंचगंगा जलप्रदूषणामुळं जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। शहरातल्या नागरिकांनासुद्धा या जलप्रदूषणामुळं आरोग्याच्या समस्या उद्भवताना दिसतायत। जलप्रदूषणामुळं नदीतले असंख्य मासे मृत्युमुखी पडत आहेत, यामुळेच जास्तच दुर्गंधी पसरत असल्याचं दिसून येतंय। कोल्हापूर शहराच्या हद्दीतील 9 वेगवेगळ्या नाल्यांमधून येणारं सांडपाणी तसंच CPR रुग्णालयामधला जैविक कचरासुद्धा थेट नाल्याद्वारे पंचगंगा नदीला मिसळतोय। जयंती आणि दुधाळीबरोबरच यात इतर 7 नाल्यांचा समावेश आहे। या मोठमोठ्या नाल्यातून दररोज 42.5 दशलक्ष लिटर सांडपाणी विना प्रक्रिया नदीत मिसळत असल्याचं संयुक्त पाहणीतून आढळून आलंय। जागतिक अहवालात पंचगंगा नदी जलप्रदूषणात देशात सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये गणली जाते। पंचगंगा प्रदूषणाबाबत दाखल झालेल्या विविध दाव्यानंतर उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी निर्देश दिले होते, त्यासाठी समितीसुद्धा नेमली होती। याला 9.5 वर्षे पूर्ण झाली असून प्रदूषणाची स्थिती जाणून घेण्याची गरज आहे। जयंती नाला आणि दुधाळी नाल्यातून सर्वाधिक प्लॅस्टिक या नदीत मिसळतंय। नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। पंचगंगा नदी म्हणजे कोल्हापूरची जीवनदायिनी समजली जाते, पण आता हीच पंचगंगा नदी गटारगंगा बनलेली आपण पाहत आहात। पंचगंगा नदीत कोल्हापुरातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या नाल्यातून थेट पाणी मिसळलं जातं। हे पाणी मैलमिश्रित पाणी आहे, यामुळे पंचगंगा नदी ही गटारगंगा बनलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय की जयंती नाल्याच्या इथं मी आता सध्या आहे। जयंती नाल्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा साचल्याचं आपल्याला आढळून येतं। या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी कचरा या ठिकाणचा काढत आहेत। पंचगंगा नदी जलप्रदूषणामुळे नदी शेजारी असणाऱ्या परिसंस्थांना या जलप्रदूषणाचा धोका संभवताना दिसत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय की या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं सफाई चालू करण्यात आलेली आहे, पण ही सफाई रोजच्या रोज करण्यात येते का असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे। तर आपण या ठिकाणी आता पाहू शकताय की पंचगंगा नदी ही गटारगंगा बनलेली आहे। आणि आता माझ्यासोबत आहेत पंचगंगा जलप्रदूषणाविषयी बातचीत करण्यासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड। आपण आता त्यांच्याशी बातचीत करूया। पंचगंगा नदीचं प्रदूषण हा एक खूप गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे। नदीच्या उगमाचं क्षेत्र हे सह्याद्रीमध्ये आहे। 338 किलोमीटर लांबीची नदी आहे आणि 64 ठिकाणी बंधारे आहेत। जर प्रदूषणाची कारणं शोधायची ठरवलं तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण आहे की नदी 64 ठिकाणी अडवली आहे, म्हणजे नदी सतत प्रवाहित नसल्यामुळंच पहिलं प्रदूषण होतं आणि याला पाटबंधारे विभाग जबाबदार आहे। त्यांच्या नदीचं व्यवस्थापन चुकीचं आहे। दुसरं जे पश्चिम घाटामध्ये किंवा सह्याद्रीमधले जे बॉक्साईटचं मायनिंग आहे, त्या बॉक्साईटचं मायनिंगमध्ये ओव्हरबर्डन जे काढून ठेवले ते मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये येतं। तिथंपासून कृष्णेला नदी मिळते तिथंपर्यंत दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची शेती आहे, अन्य शेती आहे। या शेतीमध्ये वापरली जाणारी खतं, कीटकनाशकं, तणनाशकं हे सगळं रासायनिक पदार्थ आहेत। हे सगळे रासायनिक पदार्थ अनेकदा तिथं वापरलेल्या अतिरिक्त पाण्यामुळं पुन्हा नदीमध्ये येतात, हे सुद्धा एक कारण आहे। त्याच्यापुढे गेलं तर नदीच्या एकूणच खोऱ्यामध्ये 171 गावं आहेत। 171 गावांपैकी एकाही गावामध्ये सांडपाण्याची प्रक्रिया होत नाही, त्यामुळं त्या गावांमधनं तयार होणारं सांडपाण्याची जबाबदारी ही तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतीची आणि पर्यायानं
जिल्हा परिषदेची आहे, पण अनेक प्रस्ताव पाठवूनसुद्धा अद्याप निधी न मिळाला या कारणासाठी इथं काहीही होत नाही. काही गावं चांगले प्रयत्न करताना दिसतात की ते पाणी अडवून शेतीसाठी वापरताना दिसतात, पण हे फार काळ न करता पाण्यावरती प्रक्रिया होणं आवश्यक आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचं 150 ml दशलक्ष लिटर पाणी रोज सांडपाणी तयार होतं, त्यातलं जवळपास 106 दशलक्ष लिटर सांडपाणी आज प्रक्रिया होते, ही गोष्ट खरी आहे, चांगली प्रक्रिया होते ही गोष्ट खरी आहे. पण उरलेल्या पाण्यामध्ये जे परिघावरती असलेली जी गावं आहेत, करंबा, मोळेवाडी, पाचगाव, या गावातलं सांडपाणी येतं, ते विना प्रक्रिया येतं आणि त्याचा भार आज कोल्हापूर महानगरपालिकेवरती पडतो आहे, ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. इचलकरंजीमध्ये सुद्धा याच पद्धतीची परिस्थिती आहे. 42 ml पाणी सांडपाणी तयार होतं आणि 42 मधलं 20 ml पाणी प्रक्रिया होतं. 22 ml प्रक्रिया करणारा प्लांट आता त्यांचा बांधकाम चालू आहे, तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिथं प्रक्रिया होणार नाही. तिथली परिघावरची जी खोतवाडी एड्रावसारखी गाव आहेत, तिथलं सांडपाणीसुद्धा इचलकरंजीमध्ये येतं, ही वस्तुस्थिती आहे. नदीकाठची 89 गावं आहेत, त्याच्यामधून 37 ml पाणी थेट नद्यांमध्ये येतं, ही वस्तुस्थिती आहे. जर नदी प्रवाहित असती तर हे प्रश्न आले नसते, ही एक बाजू आहे. दुसरा मुद्दा आहे साखर कारखाने, 8 साखर कारखाने आणि 5 डिस्टिलरी आहेत. बहुतेक या सीझनमध्येचा जर विचार केला तर एकही अपघात झाला नाही आणि कोणत्याही परिस्थितीत साखर कारखान्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण या खेपेला झालेलं नाही. 5 साखर कारखान्यांनी खूप चांगली प्रक्रिया आपल्याकडे सुरू केलेली असल्यामुळं आणि पाणी 75% पुनर्वापर करत असल्यामुळं सांडपाण्याचा प्रदूषण होण्याची शक्यता तिथं थोडीशी कमी झाली आहे. दुसरे जे आहेत ते इचलकरंजीमधले टेक्स्टाईल चे जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये साइझिंग युनिट्स आहेत 165 आणि 67 प्रोसेसिंग युनिट्स आहेत. याच्यामधून 9 ml जे सांडपाणी तयार होतं, हे 9 ml सांडपाणी मात्र जमिनीवरती टाकायला परवानगी दिलेली आहे, नदीत सोडायला परवानगी नसताना ते थेट नदीमध्ये आणि काळ्या ओढ्यामध्ये येतं, याच्यामुळं नदीचं प्रदूषण सगळ्यात वाढतं. नदीमध्ये जलपर्णी आली आहे, ती जलपर्णी ही सांडपाण्यामुळंच येते, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे सांडपाणी कोणाचं आलं तर इचलकरंजी नगरपालिकेचं सांडपाणी आल्यामुळं इचलकरंजी च्या खालच्या भागामध्ये नदीमध्ये जलपर्णी आहे. नदीचं प्रदूषण हे राजकीय नेत्यांना, अधिकाऱ्यांना हवं आहे की काय असं मला शंका वाटते. त्याचं कारण असं की जोपर्यंत प्रदूषण थांबलं असं म्हटलं तर निधी येणार नाही अशी भीती वाटते की काय कोणास्तोक, त्यामुळं हे असंच चालू ठेवावं अशासाठी याच्याकडे खूप अनिच्छेनं बघितलं जातं. एकाही राजकीय नेत्याकडून आणि अधिकाऱ्याकडून सक्षमपणे यावरती चर्चा करणं, अभ्यास करणं, त्याच्यावरती कारवाया करणं आणि एका कालबद्ध विषयामध्ये निधी उपलब्ध करून न्यायालयासमोर ही मांडून निधी उपलब्ध करून हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणीही पार पाडताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नागरिकांना सुद्धा पंचगंगा जलप्रदूषणाकडं गांभीर्यानं बघण्याची गरज असून कचरा नदी नाल्यात न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज आहे. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन नरेंद्र देसाईसह असित बनगे, कोल्हापूर.